सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील केर गावाला आदर्श गाव म्हणून जाहीर करण्यात आले. खरं तर अतिशय छोटस गाव असलेल्या गावाने खूप मोठी मजल मारली आहे. महाराष्ट्र राज्य आदर्श ग्राम योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी या गावाला भेट देऊन या गावाची निवड आदर्श गाव म्हणून झाल्याचं जाहीर केलं. गाव तसं चांगलं असं एक द्विअर्थी वाक्य आहे, पण हे गाव खरंच चांगलं असतं का? तर उत्तर आहे हो, असतं. केर हे गाव असंच एक चांगलं गाव असून आदर्श गाव म्हणून शासनाने जाहीर केलंय. केर दोडामार्ग तालुक्यातील अतिशय दुर्गम गाव, गोवा आणि कर्नाटकच्या वेशीवर वसलेलं छोटंसं गाव. गावात प्रवेश करतानाच आजूबाजूचा हिरवागार परिसर पाहून गाव सुखसमृद्धात नांदत असल्याचा साक्षात्कार होतो. गावाला निसर्गानेही भरभरून दिले. या गावाची अनेक वैशिष्ट्ये आहेत जी सांगता सांगता थकवा येईल. गावच्या मध्यभागी एक डेरेदार वृक्ष या गावाची शोभा वाढवीत अनादि काळापासून उभा आहे. या वृक्षाचंही या गावासारखंच वैशिष्ट्य आहे. हा वृक्ष पावसाळ्यात झडतो आणि उन्हाळ्यात बहरतो. या वृक्षाची पोपटरावांनी सुद्धा पाहणी केली. गावाचे सौंदर्य वाढविणारा हा वृक्ष कुठला हे गावकऱ्यांना देखील माहीत नाही. गावकरी या इतिहासकालीन वृक्षाचे आगळे वेगळे संवर्धन करत आहेत. गावाच्या स्थापनेपासून हे देवाचं झाड या ठिकाणी आहे आणि आमच्या पूर्वजांनी सुद्धा या देवाच्या झाडाचं संवर्धन केलेलं आहे, जतन केलेलं आहे. गेल्या वर्षी या झाडाचे आम्ही जेव्हा पर्यावरणचं आमचं इथे या ठिकाणी कॅम्प झालेला होता तेव्हा या झाडाचं मुद्दा म्हणून संशोधन करण्यासाठी खास डॉक्टर बाळकृष्ण गावडे चौकुळचे हे या ठिकाणी आलेले होते आणि त्याचं संशोधन या ठिकाणी केलेलं होतं. सायंटिफिक वर्ड या झाडाला आहे. या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की या झाडाला उन्हाळ्यामध्ये चैत्र वैशाख या महिन्यामध्ये ह्या झाडाला चांगल्या पद्धतीची पालवी येते, या झाडाला फळं येतात, परंतु ह्या फळाची फलधारणा होत नाही. हे झाड अन्य ठिकाणी उपलब्ध नसल्याचा दावा त्या ठिकाणी केलेला आहे त्याने. कर्नाटकमध्ये एक दोन ठिकाणी ही झाडं उपलब्ध असल्याचा दावाही त्याने केलेला आहे. काल आम्ही या ठिकाणी पोपटराव पवार साहेबांना ह्या झाडाबद्दल माहिती दिल्यानंतर त्याने या झाडाला मुद्दा म्हणून भेट दिली आणि काही संकल्पना त्याने या ठिकाणी सांगितल्या. त्या अशा होत्या की या झाडाच्या बुंध्याला संपूर्णपणे चिऱ्यांचं बांधकाम करून त्या ठिकाणी संपूर्ण हे जे पर्यावरणाचं संवर्धन आहे, वनसंवर्धन आहे, त्याची माहिती त्या ठिकाणी द्यावी आणि ह्या झाडाचं जतन जसं पूर्वजांपासून आजपर्यंत करीत आलेलो आहोत त्याच पद्धतीचं जतन करावं अशी त्याने आम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि त्यांची संकल्पना आम्ही पूर्णत्वास नेणार आहोत. आदर्श गाव ठरलेला केर निसर्गसंपन्न तर आहेच, मात्र हा गाव माणुसकीही जपणारा आहे. या गावात असलेला एकोपा वाखाण्यासारखा आहे. विहिरीवर पाणी भरताना देखील संगतीनेच पाणी भरलं जातं. हा गाव आहे की कुटुंब असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. शासनाच्या सर्व योजना या गावात राबवल्या जातात. हगणदारी मुक्ती असो की स्वच्छता, गाव नेहमीच आघाडीवर. या गावचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या गावात निवडणुका होतच नाहीत. ग्रामस्थ आपला सरपंच ठरवतात आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली गावाचा कारभार हाकला जातो. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये होरपळणारे गाव पाहिल्यानंतर केरबद्दलची आस्था आणखीन वाढते. तरुण पिढी व्यसनांच्या आहारी गेलेली ठिकठिकाणी दिसते, मात्र हे गाव व्यसनमुक्त असून गावात गुटखा तंबाखू नावालाही मिळत नाही. 2015 साली आम्ही ह्या गावात आलो. त्या गावामध्ये आधीच ठाकूर साहेब ह्या गावात ग्रामसेवक म्हणून होते. त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर कळलं की ह्या गाव हागणदारी मुक्त पण आहे आणि ह्या गावाचं सहकार्य खूप आहे. महिला असो किंवा पुरुष असो सगळे सहकार्य आहे. आणि खरं म्हणजे ग्रामसेवक जे इथले आहेत किंवा सरपंच जे आहेत ते लोक पण खूप सहकार्य करतात आणि गावाची पुढं वाढता हवी. गाव स्वच्छ आणि खूप सुंदर आहे. कुठल्या गोष्टीची कमतरता नाही या गावामध्ये. पाणलोटचं पण काय प्रॉब्लेम नाही, पाणीचंही काही प्रॉब्लेम नाही. त्यासाठी या गाव आम्ही 2 वर्ष वारंवार येऊन बैठक घेऊन
जेव्हा आम्हाला कळलं की हे गाव आदर्श गावामध्ये बसतंय तेव्हा मग आम्ही हा प्रस्ताव मांडला आणि पोपटराव सर इथं आले सर आले आणि त्यांनी पाहणी अशी नाही की गावावर प्रत्यक्ष लोक जमा झाल्यानंतर समोरासमोर प्रश्न केले आणि तेव्हा जेव्हा त्यांना कळलं की गावाकडचं सहकार्य खूप चांगलं आहे आणि त्यांनी कधी असं जाहीर लगेच केलेलं नाही पण त्यांनी काल म्हणजे नाही का समोरासमोरच जाहीर केलं की तुमचं गाव आदर्श म्हणून निवडण्यात आलेलं आहे आणि या स्वास्थ्याच्या सहकार्याने अजून पुढे जावं ही माझी. केरगावची वैशिष्ट्य संपता संपत नाहीत. या गावात तंटामुक्ती समिती आहे, मात्र गावात तंटेच नाहीत. छोट्या मोठ्या कुरबुरी होतात, त्या चावडीवर सोडविल्या जातात. या गावाने चावडी अजूनही जतन करून ठेवली आहे. गावच्या सवाट्यावर ही चावडी भरते. चावडीत एखादा तंटा आलाच तर गावचे 10 बुजुर्ग व्यक्ती निवाडा करतात, ज्यांना जाणते म्हणतात. अजूनपर्यंत त्यांच्या निवाड्यावर नाराज होऊन पोलीस स्थानकात व कोर्टात गेलेले एकही प्रकरण नाही. जुने रीतिरिवाज, रूढी परंपरा आजही त्याच उत्साहाने जपत या गावाने आपले वेगळेपण जपले आहे. गावात पंचायत समितीच्या खालच्या कोणत्याही निवडणुका होत नाही. चांगले काम केले तर गाव पुन्हा सरपंचाला संधी देतो. याचे उदाहरण म्हणजे विद्यमान सरपंच प्रेमानंद देसाई. हे सरपंच पदाची दुसरी टर्म व्यतीत करत आहेत. गाव तसं चांगलं असं नेहमीच म्हटलं जातं, परंतु हे गाव तसं असतं का? तर हो. आपण आहोत आता दोडा मार्गातील केर या गावी. केर या गावाला नुकताच आदर्श पुरस्कार मिळाला आहे आणि आपल्या सोबत आहेत केर गावचे सरपंच प्रेमानंद देसाई. सर, काय सांगाल, कशा प्रकारे आपल्या गावाला आदर्श पुरस्कार मिळाला? गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही आमच्या ग्रामपंचायतीने एक थीम तयार केली, सांघिक ऐक्य अभिमान आणि आदर्श गावाकडे वाटचाल. हे ध्येय प्रेरित करून आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये आमच्या सर्व ग्रामसभा असतील आणि ग्रामसभेतील शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना असतात, पुरस्कार असतात, त्या पुरस्कारामध्ये सहभाग घेतला आणि हा सहभाग घेतल्यानंतर गेल्या 10 वर्षामध्ये 17 पद्धतीचे पुरस्कार आम्ही प्राप्त केलेले आहेत. आणि हे पुरस्कार प्राप्त करीत असताना जेव्हा आपल्याला समजलं की शासनाची एक सगळ्यात मोठी योजना ती आदर्श गाव योजना आहे आणि या आदर्श गाव योजनेमध्ये आपण भाग घ्यावं आणि म्हणून आदर्श गाव योजनेमध्ये भाग घेत असताना जी आदर्श गावं या महाराष्ट्रामध्ये झालेली आहेत ती राळेगण सिद्धी आहे आणि पोपटराव पवारांचं हिवरे बाजार. या गावाची सदिच्छा भेट द्यावी, त्या ठिकाणी सहली न्यावी आणि आपला गाव आणि त्या गावामधील असणारा फरक हे पाहिलं पाहिजे आणि तेव्हा त्याशिवाय आपल्याला आपल्या गावामध्ये ज्या काही कमतरता आहेत त्या आपल्याला कळणार नाही. म्हणून त्या गावाला आम्ही भेट दिली आणि तेव्हा त्या गावाला भेट दिल्यानंतर आपल्याला वाटलं की आदर्श गाव आपण पण करू शकतो, आपण पण आपला गाव आदर्श घडवू शकतो. आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वजण ग्रामस्थ एकत्र आलो आणि गेली 2 वर्ष या आदर्श गाव करण्यासाठी ज्या काही उपाययोजना आणि आमच्यामध्ये कमतरता होत्या त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. गेली अनेक वर्ष निवडणुकीच्या बाबतीत जर विचारलं गेलं असेल तर गेली अनेक वर्ष बिनविरोध या तुमच्या गावची निवडणूक होते, त्याचं खास वैशिष्ट्य काय असेल? आमच्या गावामध्ये एक चावडी म्हणून आहे, न्यायाचं अधिष्ठान म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि या चावडीवर आमच्या गावातील ज्या काही समस्या असतील, अडी अडचणी असतील की गावाच्या विकासाच्या संदर्भात असणारे ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवल्या जातील. 1958 सालापासून या ठिकाणी आमची ग्रामपंचायत झाल्यापासून आमच्या ग्रामपंचायतीची जी काही निवड प्रक्रिया असते ती संपूर्णपणे आमच्या गावातील स्थानिक जाणती मंडळी त्या ठिकाणी बसतात आणि त्या ठिकाणी त्यांनी दिलेला कौल हा सर्वमान्य कौल असतो आणि त्यांनी ज्यांना कोणाला फॉर्म भरायला सांगितलं असेल किंवा सरपंच ठरवलं असेल, उपसरपंच ठरवलं असेल, तर त्याचं पालन ही संपूर्ण गावातील माणसं करतात आणि त्यानुसार जो काही आमचा 1958 सालापासूनचा जो प्रघात आहे तो आजपर्यंत आम्ही या ठिकाणी अंमलात आणलेला आणि त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये अजूनपर्यंत कधीही ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इलेक्शन हे लागलेलं नाही. निश्चितच आपल्या गावाला जो आदर्श पुरस्कार मिळणार, ह्या पुरस्कार मिळाल्यानंतर जो निधी मिळणार आहे त्या निधीचा आपण योग्य कसा उपयोग करणार, गावासाठी कोणकोणत्या प्रकारचा एक प्रकल्प राबवणार किंवा का कसं काय तुमचं प्लॅनिंग काय? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपलं केरगाव
हे विकासाचं एक वेगळं मॉडेल ठरावं, एक मॉडेल व्हिलेज बनावं या दृष्टिकोनातनं ह्या आदर्श गाव योजनेतनं जे काही अनुदान आम्हाला प्राप्त होईल त्यामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत. निश्चित स्वरूपात आदर्श गाव योजनेमध्ये दोन पद्धतीचे अनुदान आहेत, गाभा आणि बिगर गाभा. गाभा या क्षेत्रामध्ये आपण पाण्यासाठी आवश्यक असणारं, शेतीसाठी आवश्यक असणारं पाणी कशा पद्धतीचं संचय करू शकतो हे त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये नदी नाले बांध तलाव विहीर या ठिकाणी पाणी अडवून शेतीसाठी पाणी कसं मिळेल हा प्रयत्न त्याच्यामध्ये केला जाणार आहे. आणि बिगर गाभामध्ये जिल्हा परिषद असू दे, महाराष्ट्र शासन असू दे, आमदार असू दे किंवा खासदार यांच्या निधीतनं तांत्रिक अडचणीमध्ये जी कामं होत नाही ती कामं आणि गावाला अपेक्षित असणारी कामं त्या योजनेतनं करावी असं त्याच्यामध्ये मनोदय असल्यामुळे गावा आणि बिगर गावा या दोन्ही योजनांचा समन्वय साधून या आदर्श गाव योजनेमध्ये एक मॉडेल गाव बनवण्याचा आणि जो महात्मा गांधींच्या स्वयंपूर्ण गाव एक खेडं बनावं अशा प्रकारची जी त्यांची एक ध्येयधारणा होती त्यानुसार बनवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. या गावचे आणखी एक वैशिष्ट्य अधोरेखित करण्यासारखे आहे. कोकणात आता नावाला जमीन शिल्लक नाही. बाहेरच्या लोकांनी कोकणातल्या जमिनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या आहेत. पैशाच्या आशेने कोकणी लोकांनी आपल्या जमिनी विकल्या, मात्र केर गावातील कुठल्याही व्यक्तीने एक इंचही जमीन विकलेली नाही. सुखी समाधाने नांदणारे हे केर गाव प्रकाशझोतात आले ते 2 वर्षापूर्वी. 2 वर्षापूर्वी या गावातून माकडतापाने प्रवेश केला. आज अख्ख्या जिल्ह्याला माकडतापाचा विळखा आहे, मात्र कर्नाटकमधून केरमध्ये हा रोग आला होता. अख्ख्या गावाला या माकडतापाने ग्रासले होते. गावातील एका तरुणाचा बळीही या माकडतापाने घेतला. या रोगातून केर उठेल असे वाटत नव्हते, मात्र यावरही या गावाने आश्चर्यकारकरीत्या मात केली. माकडतापाचे गाव म्हणून ओळख असणारे केर आज आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. गाव करील ते राव करील असे म्हणतात. केर गावानेही एकोप्यातून संकटावर मात करत आदर्श गाव बनून दाखवलं. या गावाला आत्तापर्यंत 17 पुरस्कार मिळाले आहेत. यात 2 राज्यस्तरीय तर 3 जिल्हास्तरीय पुरस्कार आहेत. काही पुरस्कार तर पुन्हा पुन्हा मिळालेले आहेत. गाव छोटं असलं तरी गावाची महती मोठी आहे. या छोट्याशा केर गावाचा आदर्श इतर गावाने घेतला तर जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र आदर्श म्हणून ओळखले जाईल ही शंकाच नाही.